आता कालच तुमची प्रतिक्रिया मी ऐकली, त्या प्रतिक्रियेमध्ये विद्यमान आमदार म्हणाले की विरोधकाने आम्हाला शाश्वत विकासाची जी काय मांडणी केलेली आहे, म्हणजे शाश्वत हा शब्द मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी मांडलेला आहे, आणि तो बोल किंवा जे काय बोलले ते माझ्याविषयी बोललेत, कारण विरोधकांनी शाश्वत विकास जी काय मांडणी केलेली आहे त्याचा मी पूर्तता करतो. मग तुम्ही 10 वर्ष काय करत होतात, आणि जर तुम्ही एवढा विकास चांगल्या पद्धतीनं केला असेल तर एवढ्या मोठी तुम्हाला गर्दी जमवायची काय गरज पडली होती, किंवा सांगायची काय गरज असते की बाबा एवढे मुख्यमंत्री येऊन या ठिकाणी तुमचा प्रचार करतात, किंवा फक्त डिजिटलवरती तुम्ही बॅनर लावून तुम्ही नारळ फोडताय, या अशा परीच्या चुकीच्या गोष्टी ज्या काही मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत त्याचा लेखाजोखा म्हणजे आमदारांनी कामं सांगायची गरज नाही. हा युवराज अडेरे 2017 ते 2024 जी जी कामं गाव लेवलला झालेली आहेत ती कामं मी जनतेसमोर आणणार आहे, त्यांनी बघावं त्यांच्या गावामध्ये ते काम झालं आहे की नाही झालं आहे, आणि किती निधी उचलला आहे आणि किती निधी उचलला नाही त्याचं उत्तर त्यांना जनतेला द्यावं लागेल. मी प्रत्येक गाव लेवलला प्रत्येक गाव स्तरावरती त्याचा लेखाजोखा मी देणार आहे.